पनवेलमध्ये श्री भगवती साई संस्थांच्या वतीने अक्षता कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते या धार्मिक कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला ही अक्षता कलश यात्रा श्री साईबाबा मंदिरातून काढण्यात आली या यात्रा सोहळ्यात मोठ्या प्रमाणात भाविक आणि विविध हिंदुत्ववादी संघटना संस्थेचे पदाधिकारी तसेच श्री साई सेवक आणि भक्त मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रभू श्रीरामाचे भव्य दिव्य मंदिर अयोध्येत साकारत आहे या मंदिरात बावीस जानेवारी रोजी मूर्तीची प्रतिस्थापना होणार आहे त्याचे निमंत्रण देण्यासाठी घरोघरी रामभक्त फिरणार रा आहेत त्याकरिता अयोध्येतील आलेल्या अक्षतांच्या कलशाची पनवेल मध्ये मिरवणूक काढण्यात आली हा सोहळा पनवेल रेल्वे स्थानक पनवेल बस स्थानक लाई नाळी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा सोसायटी मार्गे पुन्हा श्री साई बाबा मंदिर अशी वाजत गाजत श्री साई मंदिर गजरात काढण्यात आली येथून उत्साहपूर्ण वातावरणात यात्रेची सुरुवात झाली यावेळी वाद्यांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली यासोबतच जय श्रीराम अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते